मंडळी, 18 जानेवारीपासून ज्या 5 राशींवर लक्ष्मीनारायणाची कृपा होणार आहे त्या 5 राशींपैकी पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे सिंह रास, तिसरी रास आहे कन्या रास, चौथी रास आहे तुळ रास आणि 5वी रास आहे कुंभ रास। या 5 राशींवर लक्ष्मीनारायणाची कृपा 18 जानेवारीपासून होणार आहे, पण असं 18 जानेवारीला विशेष काय घडणार आहे आणि याच 5 राशींवर कृपा होणार आहे का? बाकीच्या राशींचं काय? बाकीच्या राशींना काही लाभ होणार आहे की नाही? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, नवग्रह आहेत। हे नवग्रह ठराविक काळाने गोचर करतात। गोचर करतात म्हणजेच काय? तर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात, त्यांचं भ्रमण चालू असतं आणि याच भ्रमणाचा, याच गोचराचा, याच राशी परिवर्तनाचा लाभ राशींना होत असतो। आपल्या आयुष्यामध्ये होणारे चढ उतार याच गोचरामुळे होत असतात। ग्रहांच्या युतीमुळे अनेक वेगवेगळे योगही तयार होत असतात। जसं आता शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग 18 जानेवारीपासून तयार होतोय आणि याचाच लाभ काही राशींना होणार आहे। सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल। मेष राशीच्या लोकांना शुक्राचं हे संक्रमण अतिशय अनुकूल परिणाम देणारं असणार आहे। तसं तर मेष राशीच्या लोकांचा स्वभावच असा असतो की ते जे मनावर घेतात, जे करायचं ठरवतात, ते करूनच राहतात। डोक्याने थोडे जरी तापट असले तरी सुद्धा आपल्या ध्येयाप्रती हे अत्यंत एकाग्र असतात। आपलं ध्येय साध्य होईपर्यंत ते अजिबात इकडे तिकडे पाहत नाही आणि हीच गोष्ट त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते। आणि यंदा सुद्धा हेच होणार आहे। तुमचं हेच लक्ष देऊन काम करणं, एखाद्या गोष्टीवर एकाग्र होणं तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अचानक मोठं यश मिळवून देणार आहे। तुमच्यासाठी पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग सुद्धा खुले होतील। कठोर परिश्रम करायला तुम्ही घाबरत नाही, प्रामाणिकपणे प्रयत्न करता आणि याच गोष्टीमुळे तुम्हाला हमखास यशही मिळतं, जे आताही मिळणार आहे। तुमची कमाई वाढेल, तुम्हाला प्रेमजीवनामध्ये सुद्धा आनंद मिळेल, कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल। रागावर नियंत्रण मात्र मेष राशीच्या लोकांनी करायचंय। यावेळी तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात कोणतेही निर्णय घ्याल तर ते निर्णय तुम्हाला लाभच करून देतील। नशीब तुमच्या बाजूने आहे असं म्हणायला हरकत नाही। फक्त एक गोष्ट मेष राशीच्या लोकांनी करायची आहे, ती म्हणजे रागावर नियंत्रण। कारण रागामध्ये तुम्ही लोक तोंडाला येईल ते बोलून जाता, ज्यामुळे समोरच्याच्या मनाला घर पडतात, समोरच्याचं मन दुखावलं जातं। मग तुमच्याबद्दल समोरच्याला कितीही आपुलकी वाटत असली तरी तुम्ही तुमच्या तोंडाने, तुमच्या वाणीने त्या व्यक्तीला स्वतःपासून दूर करता। म्हणून बोलण्यामध्ये संयम बाळगायचा आहे। आता वळूया सिंह राशीकडे। सिंह राशीचे लोक बोलायला अत्यंत स्पष्ट असतात। जे मनात येईल ते स्पष्टपणे बोलून जातात। स्पष्ट बोलणं आणि प्रामाणिकपणा यामुळे सुद्धा या व्यक्ती यशाची नवनवीन शिखरं गाठत असतात। सिंह राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील। तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अचानक पैसे मिळतील आणि तुमची नवीन ओळख निर्माण होईल। तुम्हाला ऑफिसमध्ये सगळ्यांचं प्रेम, पाठिंबा, सहकार्य मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील। करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारा ठरेल। तुमच्यासाठी नवीन नोकरीची ऑफर देखील येऊ शकते। या काळात तुम्ही कोणतीही मुलाखत द्यायला गेलात तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमचे संबंध पूर्वीपेक्षाही अधिक रोमॅन्टिक होतील आणि तुम्हाला आर्थिक बळ मिळेल। 18 जानेवारीपासून लाभ होणारी दुसरी रास आहे कन्या रास। कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण जीवनात सुखसमृद्धी घेऊन येणार असेल। जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील। तुमच्या करिअरमध्ये मोठी झेप तुम्ही घेऊ शकाल। तुम्हाला इच्छित असलेलं स्थान प्राप्त करण्याचा हा अत्यंत योग्य काळ आहे। उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल। अभ्यास पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधत असलेल्यांसाठी हे संक्रमण अनुकूल परिणाम देणारं ठरेल। तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जवळीक वाढेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल। कन्या राशीचे लोक तसं तर प्रचंड हिशोबी आणि व्यवहारी असतात। कुठल्याही गोष्टीकडे अगदी व्यवहारी नजरेने बघतात, पण कधी कधी त्यांनी समोरच्यांच्या भावनांचा विचार करणंही गरजेचं असतं, खास करून नात्यामध्ये। नात्यामध्ये व्यवहारी किंवा हिशोबी विचार करून चालत नाही।
तिथे थोडस तरी हृदयाने विचार करावा लागतो. तुमची व्यवहार कुशलता तुम्हाला खूप मदत करते आणि प्रगतीच्या पथावर घेऊन जाते यात शंकाच नाही, पण व्यवहार कुठे दाखवायचा हे मात्र तुम्ही ठरवायला हवं. आता वळूया तुळ राशीकडे. तुळ राशीचा स्वामीच शुक्र आहे आणि शुक्राचं संक्रमण होत आहे, त्यामुळे तुळ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळणार यात शंकाच नाही. तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा लव्ह लाईफमध्ये तुम्ही यावेळी जे काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुम्हाला शुभ परिणाम देईल, तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील भाऊ बहिणींसोबत तुमचे संबंध दृढ होतील आणि तुमचं आरोग्य देखील सुधारेल. तुळ राशीचे लोक सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात, मग ते नातं असो किंवा प्रोफेशनल लाईफ असो. संतुलित जीवन जगण्याकडे यांचा कल असतो. तुळ राशीच्या लोकांमध्ये अनेक कलागुण असतात, फक्त त्या कलागुणांवर प्रोफेशनली काम करण्याची गरज असते, तर त्या कलागुणांमधून तुमचं उत्पन्नही वाढू शकतं. आता वळूया कुंभ राशीकडे. कुंभ राशीचे लोक हे अभ्यासू असतात. अभ्यासू म्हणजे शाळा कॉलेजमध्येच भरपूर अभ्यास करतात असं नाही, तर ज्या कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. जरी कधी कधी शाळा कॉलेजमध्ये कुंभ राशीची मुलं मुली हे अभ्यासू नाहीयेत असं वाटलं तरी सुद्धा त्यांना इंटरेस्ट असलेल्या गोष्टींमध्ये मात्र ते प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी अथक परिश्रम करतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे संक्रमण व्यावसायिक जीवनात अपार यश मिळवून देईल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि अचानक अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्ही आता कोणत्याही प्रकल्पात पैसे गुंतवले तरी तुम्हाला भविष्यात त्याचा उत्कृष्ट परतावा मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश आणि लाभ होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली काही कामं सुद्धा यशस्वी झाल्याचा अनुभव तुम्हाला या काळात येईल, त्यामुळे तुमचा उत्साह देखील वाढेल. करिअरमध्येही तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. मंडळी, हे झालं या पाच राशींबद्दल, पण बाकीच्या राशींचं काय? शुक्र संक्रमणाचा त्यांना काहीच लाभ होणार नाहीये का? तर मंडळी, तसं नाही. प्रत्येक ग्रहाची उपासना केल्यावर तो ग्रह लाभ देतो. तुम्हाला जर शुक्र ग्रहाची कृपा व्हावी, अर्थात शुक्राच्या कृपेने ऐश्वर, सुख समृद्धी प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर तुम्ही माता महालक्ष्मीची सेवा, पूजा किंवा तिचा स्तोत्र पठण, मंत्र पठण करा. त्यामुळे शुक्र ग्रह चांगला होतो. शुक्र ग्रहाची फळं मिळायला लागतात. शुक्र ग्रहाची फळं म्हणजे काय? तर आपल्या सुखसोयींमध्ये वाढ होते, ऐश्वर्यामध्ये वाढ होते, उत्पन्न वाढतं. अशा सगळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टी शुक्र ग्रह देतो. म्हणूनच शुक्र ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा अवश्य करावी किंवा माता महालक्ष्मीसाठी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा. त्यामुळे शुक्र ग्रहाची सुद्धा शुभ फळ मिळायला सुरुवात होते आणि माता महालक्ष्मीची सुद्धा कृपा होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.